नमस्ते. प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नमस्ते. आज आपण उत्सवाच्या निमित्ताने माझी जी मैत्रीण आहे उमा देवळे आणि सीमा जोशी या दोघी आमंत्रित केलेल्या आहेत. दरवेळी आम्ही दोघी दोघीच करत असतो. आज आपण तिघी आहे आम्ही तिघी आहोत आणि आम्ही तिघी जणी गणपती उत्सवाची चर्चा करणार आहोत. आपल्या घरी गणपती येतात आणि ते जे गणपती असतात ते आपल्या घरी 10 दिवस बसतात. गौरी येतात, गौरी पण राहतात आपल्या घरी आणि आपण यथोचित त्यांचं आदरातिथ्य करतो. खूप सारे पदार्थ करतो, खूप खिरापती करतो आणि हा उत्सव आपण साजरा करतो 10 दिवसांचा. पण काय होतं की आपल्या प्रत्येक सणामागे अध्यात्म आहे, विज्ञान आहे, पण ते आपण समजून घेत नाही आणि आपल्याला कोणी समजावून सांगितलं पण नाही कधी. त्यामुळं काय झालं की आपल्यामध्ये जे बदल हवेत असं ऋषींना वाटतं ते बदल कधी कधी घडलेच नाहीत. फक्त आपण करतो, मग काय होतं की तीळ बाजूला राहतो आणि फक्त पोळपाटाची पूजा होते. तर आपल्याला तसं न करता आपल्याला आता तीळ जो सात्विक आहे त्याचे पूर्ण जीवनात यावं आणि आपलं जीवन जे आहे ते विकसित व्हावं, डेव्हलप व्हावं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन विकसित बनून आपण जीवन जगावं असं आपल्या ऋषींची इच्छा आहे. त्याप्रमाणे आपण जीवन जगूया. तर आपल्या घरी आता 10 दिवस गणपती येणार आहेत. तर हे सगळं आपण का करायचं हे सगळ्यांना समजावं. आमच्या तिघींची इच्छा अशी आहे की सगळ्यांना समजावं आणि ते समजून उमजून आपण करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. तर आम्ही आज तिघी चर्चा करणार आहोत की गणपती का बसवायचे, आपल्या घरी गणपती का येतात, गणपती असे का आहेत, गौरी अशा का आहेत आणि आपल्याला हे सगळं काय समजावून घ्यायचं, त्यांच्याकडे पाहून त्यांचं दर्शन घेऊन आपण काय समजून घेणार आहोत, तर त्याची आम्ही चर्चा करणार आहोत. तर सीमा आणि उमा, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. तर जो गणपती आहे आपण दुर्वा वाहतो, सगळं वाहतो, तर आपण जे गौरी बसतात आपल्याकडे 3र्या दिवशी आपल्याकडे गौरी बसतात, तर त्याच्याबद्दल थोडं दोघी पण थोडं थोडं सांगा. गौरी किंवा महालक्ष्मी ह्या प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. काही ठिकाणी कोकणस्थानकडे म्हणजे उदाहरणार्थ कोकणामध्ये खड्याच्या गौरी असतात, काही ठिकाणी उभ्याच्या गौरी असतात, काही ठिकाणी त्यांना हात असतात किंवा हात नसतात. आणि हे जे गौरी आणि गणपतीचं जे आहे ते परंपरागत जसं चालत आलेलं आहे तसंच पूजन पुढे पुढची पिढी पण करते. त्याच्यामध्ये चेंजेस करत नाही, जास्त बदल करत नाही, कारण त्यांना ते जे पूर्वापार चालत आलंय तसंच करणं अपेक्षित असतं, मोठ्यांकडनं त्या शिकवले असतात. आता माझ्या सासूबाईंचं तुला उदाहरण एक उदाहरण सांगते की त्या नगरच्याच होत्या, नगरला जी पद्धतीने त्या गौरी गणपती बसवायच्या आणि ते पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्यांनी एक छोटी डायरी केलेली आहे त्यांची. त्या डायरीमध्ये त्यांनी सगळं गौरी बसवण्यापासून त्याला नैवेद्य कसा करावा, साडी कशी नेसवावी, आमच्याकडे साटोरे आणि करंजाचं हे असतं, त्याला नैवेद्य असतो, त्या साटोऱ्यांचं प्रमाण काय, करंजा कशा कराव्यात, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलंय. त्यामुळे तो पुढच्या पिढीला त्यांनी वारसा असा इतका छान दिलाय की काही बघायला लागत नाही आम्हाला, माझ्या जावेला ना आम्हाला खूप त्याचा खूप चांगली छान गोष्ट, उपयोग झाला, खूप खूप चांगली छान गोष्ट उपयोग आहे. झाला त्याचा. तसंच म्हणजे कर्नाटकमध्ये वेगळ्या पद्धती असतात. आता माझ्या बहिणीकडं श्रावणामध्ये एक गौर येते, श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी एक गौर बसवतात आणि आपल्या महालक्ष्मी येतात त्या दिवशी एक असते, म्हणजे एक महिना आधी एक एक येते गौर. ती कधी सुघड्यावरच्या काही गौरी असतात, ती सुघड्यावर तांब्या असतात त्याला हे करून लेप करून तसं असतं ते गौरी बसवतात. किंवा आता खान्देशची माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे तर कागदाचा लगदा करतात, कागदाच्या लगद्याचं तो भिजवून, कागद भिजवून 15 दिवस त्याचं छान हे करून त्या घरी मुखवटा तयार करतात गौरीचा. आणि त्यांची पद्धत पूर्णपणे वेगळी असते गौरी बसवण्याची. गौरी पूजन त्याला ते फुलोरा करतात, तो फुलोराचा मोठा मांडव करतात, फुलोरा बांधतात, कडाकण्या किंवा जे आपण करतो ना परस करंजा वगैरे तिचं बांधतात सगळं तिथं फुलोरा त्या मंडपामध्ये. खूप वेगळा पद्धत असते आणि त्यांच्याकडे गौरी जेवण आपलं दुपारी असतं, त्यांचं संध्याकाळी गौरी जेवण असतं खान्देशच्या लोकांचं. आणि हळदी बरोबर. कुंकू आपलं त्याच दिवशी असतं, त्यांचं 2र्या दिवशी हळदी कुंकू असतं. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धती असतात गौरीच्या आणि परंपरा ज्या असतात त्या पाळायचा प्रयत्न करतात सगळ्या जणी, पिढी तो पिढी, म्हणजे त्या काही चेंजेस करत नाहीत फारसे त्याच्यामध्ये. ते हे मुरड गौरी सांग, गणपती, मुरड सांग ना, हा मुरड. मुरड, हा तर ती मुरड. आता गौरी जेवणाच्या दिवशी तर आपण तिला सागर संगीत नैवेद्य दाखवतो किंवा जिथं आपल्याकडे पाहुणे आले, एखादे पाहुणे आले की आपल्याला जो आनंद होतो की त्यांना आपण काय करून काय नको त्यांच्यासाठी असं होतं आपल्याला. तर गौरी जेवणाचे पण विशिष्ट ठिक प्रत्येक ठिकाणच्या पद्धती आहे, सोळा भाज्या,
काहीतरी पाच कोशिंबिरी, आता तेवढं कोणी करत नाही, पण पूर्वी हे सगळे प्रकार करायचे, एवढ्या कोशिंबिरी पुरणाचा, स्वयंपाक पूर्ण करण्याचा, म्हणजे कधी कधी स्वयंपाक व्हायलाच एकाची सवाष्ट जेवायला 3-3 4-4 वाजायचे, म्हणजे हे खूप सगळे पदार्थच खूप असायचे, आणि त्यांची पूजा होऊन हे सगळं करून खूप वेळ लागायचा, पण तरी बायका ते सगळं आनंदाने करायच्या. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गौरी, जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू, सगळ्या जणी आरास बघायला, ना गौरीची आरास बघतं, प्रत्येक जण घरोघरी गौरीचा प्रसाद घ्यायला जातं, आरास बघायला जातं. आमच्या इथे एक सोनार आहेत, त्यांच्या सोनाराच्या गौरी इतक्या सुंदर असतात की ते खरे दागिने सगळे गौरीला घालतात, आणि त्यांच्या गौरी बघण्यासाठी लांबून लांबून लोक येतात त्यांच्या गौरी बघण्यासाठी. तर म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणच्या गौरीचं एक एक वैशिष्ट्य असतं. आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी कानवल्याचा नैवेद्य असतो तिला. कानवला म्हणजे तो करंजीच असते, पण ती मुरडीची करंजी असते, तर ती मुरड का घालायची, की तुझ्या आपल्या त्या जी माहेरवाशीण येते, गौरीचं रूप म्हणजे माहेरवाशिणीचं रूप असतं, माहेरवाशीण आपल्याकडे येते, जेव आपण तिला जेव घालतो, आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिला सांगायला लागते की तुझ्या स्वभावाला, तुझ्या हट्टीपणाला थोडी मुरड घाल, म्हणून ते मुरडीची करंजी तिला जी त्या दिवशी खायला देतात ती त्याचे एक सॉरी प्रतीक बच्ची, मी आहे ते. पाठवली. उमा सांग ना, मुरड मुरड घालतात त्याच्याबद्दल सांग ना. नाही तुमच्याकडच्या पद्धती सांग प्रत्येक गौरीच्या इकडे पद्धती सांग. कोकणातल्या गौरी येतात ना, त्या कोकणातल्या गौरी, हा गौरी म्हणजे पार्वती म्हणून तिला आणतात, आई म्हणून आणतात, आणि तिचा तो फुलोरा असतो, त्याच्यात ते गंगा गौर म्हणून ते खडे घेऊन येतात, आणि त्याच्यात त्या फुलोरा सगळा असतो, आणि त्या फुलोऱ्याला ते गणपतीच्या आई म्हणून त्या घेऊन येतात. आणि आमच्याकडं म्हणजे माझ्या घरी स्वतः म्हणशील तर आमच्याकडं आम्ही ज्येष्ठा कनिष्ठा म्हणजे गणपतीच्या बहिणी म्हणून आणतो. आणि प्रत्येकाच्या घरातल्या, जसं तू म्हणतेस तसं, प्रत्येकाच्या घरातल्या प्रथाया खूप वेगळ्या असतात. आता आमच्याकडे माहेरी काय करतात की ते पोटात तिचं सगळं अन्न पोटात तिच्या ते फराळ ठेवतात, म्हणजे जो काही फराळ आपला असतो ते पोटात डबे ठेवायचे असतात, करंजी लाडू वगैरे असं सगळं ठेवायचं, आणि पुढे सगळी आरास करून तिथे पण मांडायचं, पण गौरीच्या पोटात पण भर म्हणजे ठेवलेलं असतं. आणि आमच्याकडे इकडे सासरी म्हणशील तर आमच्याकडे सगळं माहेर मांडून ठेवतात, आणि आमच्याकडे आलेल्या दिवशी गौरीला भाकरी आणि भाजीचा, मेथीची भाजी भाकरी वगैरे असा नैवेद्य असतो आलेल्या दिवशी. गौरी येते त्या दिवशी, नंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तू म्हणते जसे सोळ्या भाज्या वगैरे हे ते, कढी असते, पडवळ असतं, पडवळ तर खूप महत्वाचं पडवळ असतं, पडवळ पडवळाची भाजी त्याला करतात, आणि कढीत पण पडवळ घालून कढी असतात करायची वगैरे, पुरण वरण तळण सवाष्णीला जे असतं ते असतं, असं ते सगळं त्या दिवशीचं असतं. आणि त्या दिवशी हळदी कुंकू पण असतं. मग हळदी कुंकू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुरड कानवला करतात. तू म्हणली तशी मुरड कानवला म्हणजे मुरड घाल एखाद्या शब्दाला, अशा ह्याच्यातून ते तुझ्या अवगुणांना मुरड घाल म्हणून आहे. पण आमच्याकडे मुरड कानवला करताना, त्या मुरड कानवला म्हणजे मुरडून म्हणजे वळून तू माघारी ये, माहेरी परत बरेचशा वेळेला तू लवकर ये, म्हणून आमच्याकडे मुरडीचा कानवला करतात, म्हणजे त्याच्या मागचा मुरडून माघारी ये, आपण म्हणतो ना मुरडत चालली ये, कि मुरडत वळून माघारी ये, म्हणून तो मुरड कानवला असं ते तर करतो दोन्ही आमच्या. दोन्ही गोष्टी पण खूप छान आहेत, की तू जीवनात जाताना काही गोष्टी आपल्याला मुरड घालावी लागते, सगळ्याच काही आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही, किंवा तू पुन्हा माहेरी ये, तर थोडक्यात म्हणजे की माहेर वाशिणी ज्या आहेत त्यांना सगळं पौष्टिक अन्न मिळावं, ती त्यांचे जे आरोग्याची काळजी घेतलेली, ही त्यानिमित्ताने बाहेर येते मुलगी, किंवा आपल्या घरी पाहुणे येतात, म्हणजे खेड्यांमध्ये तर सगळे लोक एकत्र येतात, तर सगळ्यांनी एकत्र या, संघशक्ती कलयुग आहे, सगळे एकत्र या, आणि आपण खूप उत्सव प्रिय आहे, आणि त्या उत्सवासाठी सगळे एकत्र या. सुमनसवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममयी, मुनिगणवंदित मोक्ष प्रदायिनी मञ्जुळवासिनी वेदनुते, पंकजवासिनी देव सुपूजित सद्गुणवर्षिणी शान्तियुते, जय जय हे मधुसूदन कामिनी
असं गणपती असं गणपतीचं रूप डोळ्यासमोर येतंय. वातावरण तयार केलं आपण गणपतीचं. हो हा, वातावरण तयार हो झाले. की आपल्या हृदयात आपल्या मनात गणपती बसलेत असं वाटतं, आणि आत्ताच हा, आपल्या घरात गणपती येऊन बसलेत असं वाटतंय आपल्याला. तर तुम्ही दोघी पण आलात माझ्या चॅनलवर, त्याबद्दल धन्यवाद. 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 माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.